12 रुग्णांच्या भविष्य स्थापन केली आणि सुरुवातीला वाटलं की हे रुग्ण आकडेमध्ये म्हणजे काय त्याचा उपयोग काय तुम्हाला सांगतो. कोरोनाच्या महामारीमध्ये आणि त्याचप्रमाणे करून नसताना सुद्धा रुग्णांचे त्यांच्या परिवाराचे काय भाव होतात आणि पैसा नसला म्हणजे आरोग्याची सेवा त्यांना कशी मिळत नाही आणि त्यांचे काय बोलत हा लोकांनी नोंद पाहिलेला आहे आणि त्याला वाचा होण्यासाठी त्याला न्याय देण्यासाठी गेली मोठ्या कट्टरी ही संस्था स्थापन केली आणि गेली काही वर्ष आता हा तर रामायणामध्ये जिजाऊंच्या नावाने दिलेला पुरस्कार हा मुक्ता आरोग्य यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने दिल्यानंतर तिचं अभिनंदन करतो तिला शुभेच्छा देतो आणि अनेक वेळा आम्ही व्यासपीठावर भेटलो आणि संगमनेरच्या एका मोठ्या कार्यक्रमात माननीय बाळासाहेब थोरात विद्या विशेष अण्णासाहेब शिंदे आणि भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराचं अर्पण त्यांच्या त्यांच्याकडे घेत असताना काही ठिकाणी म्हणून पांडव म्हणून सगळीकडे होतो त्यामुळे त्यांचं काम जे आपल्याला जवळून पाहिजे त्याच्याबद्दल सांगण्याची फार आवश्यकता असं आहे. परंतु रुग्ण अर्थ परिषदेच्या माध्यमातून जनजागृत झाली. आजच्या रुपमध्ये मी वाचलं दुवेश त्याची मुलाखत वाचली आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आणि दैनंदिन माझा सरकारचा अनेक कार्यक्रमात अनेक संघर्षामध्ये अनेक चळवळीमध्ये त्याचा माझा फोन चालू असतो त्याला घरापासून त्या सगळ्या समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना खरोखर की ज्याची गरज होती अशा कामाला त्यांनी दिली होती. अभिनेते काय झाले की प्रसिद्धी माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कशी प्रसिद्धी मिळेल असं पाहणारे लोक होत पण प्रसिद्धी मिळायला काहीतरी चालेल पण काम कसं करावं असं रुपेशाने वर्षाची काही त्यांच्या सहकार्यांसाठी काम करणारे माणसांमध्ये असं वाटलं आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. लोक किंवा वैशिष्ट्य की हा ऐतिहासिक सभा आहे हा जिजाऊंच्या कल्पनेतनं मांडलेला हा लहान भाव छत्रपती शिवरायांना त्यांनी दिलेला आदेश छत्रपती शिवरायांना त्यांनी कसं घडवलं आई म्हणून माता म्हणून आणि अत्यंत संघर्षामध्ये साध्या सामान्य कुटुंबातल्या फार न शिकलेल्या रमाईने बाबासाहेबांचं मोठेपण जाणून वाट्याचं त्याग करून बाबासाहेबांचं मोठेपण त्यांची पुस्तकं म्हणजे बाबासाहेबांना पुस्तकं घ्यायला पैसे मिळेल म्हणून त्यांनी गौरव लावण्यास सुद्धा काम केलं रमाईने फार काम केलं त्यांच्या परिवाराचा त्यांच्या बाळांचा फार मोठा आभार त्यांनी आपण सर्वांनी पाहिले अशा या दोन्ही महामातांच्या नावाने हा पुरस्कार हा गेला जातो आहे. विद्यार्थी बाळ मुक्ता म्हणून किरण मोकळे भटके अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार दिला गेला आणि हा पाचवा पुरस्कार आज आपल्या सर्वांच्या साक्षी मला आनंद या गोष्टीचा आहे की आपल्याला कदाचित कल्पना दिसेल की सर्वांनी असं आहे आम्ही त्याला कल्पना असेल मुक्ताच्या दाभोळकरांचा जो परिवार सातारचा शिवाजी उदय मंडळ हे स्वातंत्र्यपूर्व काळात फार मोठं होतं. स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये क्रांतीमध्ये काम करणारा सुद्धा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये संघर्ष करणार असं हे म्हणतो आणि त्या मंडळामध्ये त्या काळात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आणि क्रांतीसिंह नाना पाटील शेख काका चव्हाण मापकर अशा अनेक नामवंत माणसं क्रांतिकारक त्या क्रांतिकारांच्या अत्यंत प्रेरणा देणारे शिवाजी उदय मंडळ आणि या शिवाजी उदय मंडळाचं नेतृत्व करणाऱ्यांच्या मध्ये यांचं घराणं मला वाटतं पाचवी त्रिपुटी असेल चौथी पाचवी तिचे काका देवदत्त दाखवत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते किंवा मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो महाराष्ट्र आणि त्यामुळे वेगळ्या कॉलेजला महाविद्यालयाला विद्यार्थ्यांच्या चळवळ युवकांच्या चळवळी आणि कुलगुरूंना भेटणं हे माझं सातत्याने करायचं असायचं. ते देवदत्त दाखवत अतिशय विद्वान अतिशय विनाशील फार मोठे देशभक्त पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आयुष्यभर आधीचे कपडे त्यांनी वापरलेले नाही जवळून पाहिजे दत्त मला दाखवत सामाजिक याच्यामध्ये राष्ट्रीय कृतीचे अत्यंत मोठे संशोधन त्यांचे काका ते आजही मला भेटतात आणि त्यांची भाषणं मला येतात. पंडित जवाहरलाल नेहरूंचा त्यांनी उत्तम विचार असं ग्रंथ जर लिहिला त्यांना
स्वामी विवेकानंद या तरुणाने नोंद राहतात आपल्याला काही मजे म्हणून. तर स्वामी विवेकानंद म्हणजे काय, त्याचं उत्तम भाषण, त्याचा उत्तम लेख हा लोकसभेमध्ये आपण वाचला. त्यांच्यावर छोटी छोटी पुस्तकं काढली, ती पुस्तकं आहे माझ्याकडे, अनेकांना मी ते वाटली. खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी लोकांचा आता काय होतं की बऱ्याच महामानवा यांच्यात काही माणसं असल्यामुळं दुसऱ्याची माणसं बघून ते आपली कशी केली. काम केलं आणि तेच पुरा सांगतो न दाखवता मी दाखवतो याला फार मागतोय.
पुरवा राष्ट्रीय एकात्मतेच्या अतिशय उत्तम उद्योग कार्यक्रम त्याचा सन्मान माझ्या हस्ते ठेवला त्यामुळे मी डॉक्टर आणि त्या कार्यक्रमातून या सगळ्या गोष्टींची मला आज या ठिकाणी आठवण आणि प्रत्येक टप्प्यावर राष्ट्रीय एकात्मता असेल उदात्त मानवता असेल या सगळ्यांच्यासाठी आणि मनुष्याला अंधश्रद्धेपासून छोट्या गोष्टींच्यापासून तो वाचला पाहिजे या भूमिकेतून मी काम करतो. आज मला त्या आसाममध्ये एक माधवी महाराजांचा जवळजवळ 100 वर्षाच्या महिलांमध्ये झालेले अशिक्षित सात खेड्यांनी पाहिजे पण अंधश्रद्धेविरुद्ध हे आसामच संघर्ष तिला पद्मश्री त्यांचे मिळाले पद्मश्री काय नेहमी पुरस्कारांनी सन्मानित केले पण या अशा प्रकारच्या काम करणाऱ्या या सगळ्या यादीमध्ये डॉक्टर नरेंद्र धाबळकरांचं नाव खूप फार मोठं आहे आणि आज 7 वर्ष झाली आपल्याला खरोखर लाभ वाटली पाहिजे की अजूनही अंतिम टप्प्यामध्ये त्याचं काही वर्ग नाही. तत्व
संस्थांचं नाव लिहिलं संस्था शुभेच्छा देण्यामुळे समाजामध्ये